मंडळी, आपण एका उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागामध्ये मैदानाला आलेलो कुस्ती मैदानाला लोक आहेत तसे, आणि कुस्तीसाठी मोठमोठे पहलवानांचे पण कुस्त्या करून लावल्या जातात. इथे हरकेश कली आहेत, कलवा गुज्जर आहेत, परत भीम पहलवान आहेत इकडले, कृष्ण पहलवान आहेत ते उपस्थित. पण एवढ्या मोठ्या पहलवानांसुद्धा करून लावतात, म्हणजे महाराष्ट्राकडं असते त्यांना जोडली जाते अगोदरच, परंतु इकडं बघू शकतो जोडल्या जातात. इथे मोठे मोठे पहलवान यार, टॉप पहलवानांची येऊन सुद्धा त्यांच्या कुस्त्या लागत नाहीत. त्यामुळेपेक्षा आपल्या महाराष्ट्रातले लई चांगले, कारण बरेचसे चांगले पहलवान आले, परंतु परत जावं लागते आणि विजेत्या पहलवानलाच पैसे असतात. आपल्या इकडे कसं दोन्ही पहलवानला पैसे असते, विजेता आणि पराजित पहलवानला, परंतु इकडं असं नाही, जे विजेते पहलवान आहेत त्यांनाच पैसे असतात, मानधन असतंय. मंडळी, कलवा गुज्जर ती कुस्ती चालू आहे. मंडळी, कुस्तीचं जर बोलायचं झालं, उत्तर प्रदेश कुस्ती मैदानचं एक्सपिरियन्स बॅड एक्सपिरियन्स, कारण की बरेचसे मोठे टॉपचे पहलवान आहेत, कुस्ती हा पराजित झाला की त्यांना काही मिळत नाही, विजेत्या पहलवानला पैसे आहेत. दुसरं म्हणजे आपल्या एवढं मोठा पहलवान, ते कुस्ती बरोबर 5-8 मिनटं असते, त्याच्यानंतर बरोबरी सोडवतात किंवा निम्मे निम्मे पैसे देते. विजेत्या पहलवानला शिस्त अजिबात नाही, कारण गर्दी बघताय तुम्ही, कुस्तीच बघायला मिळत नाही. खेळाडूपेक्षा पोलीसच जास्त आहेत.